नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बेळगाव मध्ये आज राज्यातील 2 महिन्यापासून आलेलं काँग्रेस सरकार, सिद्धरामय्या सरकार यांच्या विरोधात आम्ही प्रतिघटने करत आहोत, मोर्चा काढत आहोत, निषेध करत आहोत। त्याला कारण म्हटल्यानंतर सध्याच्या परिस्थितीमध्ये किसान निधी योजना जी केंद्र सरकारची आहे त्याच्यामध्ये 6,000 रुपये केंद्र सरकार सन्माननीय पंतप्रधान मोदीजी देतात रैताला, आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना 4,000 आम्ही एका रैताला देत होतो, पण हा निधी त्यांनी आज रोजी थांबवलेला आहे। वेगवेगळे कायदे, उदाहरणार्थ APMC कायदा असू देत, रैतांसाठी असलेला कायदा असू देत, त्याचबरोबर गोहत्ते कायदे असू देत, हे सर्व एकूण 18 ज्या स्कीम आहेत त्या ड्रॉप करून हे सर्व पैसे गॅरंटीच्या मागे लावले। गॅरंटीच्या मागे लावायचं कारण म्हटल्यानंतर आता लोकसभा इलेक्शन आहे, काँग्रेस सरकारच्या डोक्यामध्ये एकच आहे, जनता गई भॅड मे, पण ह्यावेळी लोकसभेच्या इलेक्शनसाठी काही पाहिजे ते करावं तयार। ह्या स्कीम सर्व जारी करण्यासाठी म्हणून रैतांच्या नरड्याला हात लावायचं काम ह्या राज्य सरकारनं, काँग्रेस सरकारनं केलं आहे। त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही हा मोर्चा काढत आहोत। यापुढे जर हे सरकार सुधरत नसेल तर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण राज्यामध्ये मोर्चे काढले जातात। सर, तुमचं म्हणणं आहे की गॅरंटी बंद करावं? गॅरंटी जारी असू देत, पण गोरगरिबांच्या ज्या स्कीम होतात त्या न बंद करता तुम्ही गॅरंटी जारी करा। थँक्यू सर। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ರೈತ ಮೋರ್ಚಾದ ವತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇಡೀ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ। ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ತುಂಬೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಮಂಡಳಗಳ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿಯೂ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟವನ್ನು ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆಯ ಮಾತನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ನೀವು ಈ ನಾಟಕ ಮಾಡೋದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಶಾಸಕರುಗಳನ್ನ, ನಿಮ್ಮ ಸಚಿವರುಗಳನ್ನ, ರೈತರು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಕುರಿತು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ಬಿಡಿ। ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಸುಮಾರು ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗಿಲ್ಲ, ಬರಗಾಲ ಪ್ರದೇಶಗಳಂತ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿ ಯಾವ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ರೈತರಿಗೆ ಬೆಂಬಲಾರ್ಥಕವಾಗಿ ಮಾಡಿರುವಂತಹ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಿ ಅನ್ನುವಂತಹ ಹಕ್ಕೋತ್ತಾಯವನ್ನ ಈ ಮೂಲಕ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇಚ್ಛಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಅಯ್ಯಯ್ಯೋ 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 ಅಯ್ಯಯ್ಯೋ।